मुलींनी समाजामध्ये आत्मविश्वासानं वावरावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण अर्धवट सोडू नये असं आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केलं आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रज्वलित केलेली ज्ञानज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे. जो शिकेल तोच टिकेल असा संदेश देखील त्यांनी विद्यार्थिनींना दिला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावावरती असलेल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम होता. दरम्यान शिक्षण समितीचे अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि भाजपचे प्रवक्ते क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेल्या ड्रेस वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजप प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरोना काळामध्ये प्रत्येक घटकाला कर्तव्य भावनेमधनं मदत केली आणि त्यांनीच ही कल्पना मांडली आहे की वस्ती विभागासह अनेक ठिकाणी मुलींना या 2 वर्षाच्या कोरोनाच्या संकट काळामध्ये अंगावरती नवीन कपडे शिवता आले नाहीयेत अशा सर्वांना नवीन ड्रेस द्यावेत आणि त्यानुसारच आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं असं नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी म्हटलंय. चंद्रकांत दादांनी केवळ ड्रेस मटेरियल दिले असं नाही तर बचत गटाच्या महिलांना शिलाई मशीन घेऊन दिले आणि ड्रेस शिवण्याचं काम देखील दिलंय असं मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केलं. यावेळी संयोजक शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते. आणि इतका सुंदर कार्यक्रम जिथे इतक्या सगळ्या छोट्या छोट्या मैत्रिणी मला भेटणार आहेत. नेहमीचे आमचे विषय वेगळे असतात पण तुमच्याकडे बघितल्यावर एक ऊर्जा मिळते. ही ऊर्जा घेऊन मी वर्षभर काम करणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य हे आमच्यासाठी फार ऊर्जादायी आहे आणि वर्ष माझं यावेळेचं अतिशय चांगलं आणि दणदणीत जाणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. कोरोनामुळे आज कित्येक जणांचे आई वडील घरी असतील असतील ना कामामुळे. कित्येक ठिकाणी कैची लागली असेल ती आपल्यालाच की आता कोरोना आहे, पगार नाही आहे आणि त्याच्यामुळे हे आता घ्यायचं नाही, ते आता घ्यायचं नाही, काटकसरीने राहायचं. त्याच्यामुळे आपली हिंमत होते का नवीन कपडे पाहिजेत म्हणून. पण ही तुमची अडचण ही आमच्या चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी घेरली आणि सगळ्या मुलींना नवीन कपडे त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ते कपडे मिळाल्याचं जे अप्रूप आहे ते खरंच वेगळं आहे. म्हणजे आज तुम्हाला बघून आम्हाला आमच्या शाळेच्या दिवसांची आठवण आली. किती छान दिवस असतात ते आणि त्यामध्ये आज नवीन कपडे मिळणार आहे हा आणखीन एक वेगळा आनंद. तुम्ही बघताय मी आता विचारलं इथले CCTV चालू आहेत का. खूप शिका बरं का, खूप शिकायचं, शिक्षण मध्ये सोडायचं नाही. आपल्याला जी क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी जी ज्ञानज्योती पेटवलेली आहे ती तशीच प्रज्वलित पुढे ठेवायची आणि त्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. जो शिकेल तोच आयुष्यामध्ये टिकेल एवढं मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला काही त्रास होत असेल नक्की सांगा. आपलं संरक्षण आपण करायला शिका. खूप जण सांगतात आता आम्ही सेल्फ डिफेन्स चालू केलं आहे, आता आम्ही कराटे शिकवतो, आता आम्ही शिकलं पाहिजे. तर काल संध्याकाळी आम्हाला कळलं की आपण मुलींना त्या ठिकाणी आपण सगळं निरोप दिला की उद्या मुलींना आपण चंद्रकांत दादांच्या माध्यमातून जे ड्रेस मिळणार आहेत त्याचं वाटप करणार आहोत. आणि अचानक संध्याकाळी बातमी कळली की शाळा बंद होणार आहे. तरी आपण आठवी नवीच्या मोठ्या मुलींना बोलवलं आणि सगळ्या मुली अतिशय उत्साहाने या ठिकाणी आल्या. त्याबद्दल मी सर्व तुम्हा मुलींचे, पालकांचे आणि शिक्षकांचे या ठिकाणी स्वागत करते. खरंच आपण बघतो की गेले 2 वर्षापासून कोरोना काही आपली साथ सोडत नाही. आपल्याला जे आपल्या भागाचे आमदार मिळाले चंद्रकांत दादा पाटील हे अतिशय संवेदनशील आमदार आहेत आणि आपल्या प्रदेशाचे संस्कृतसुद्धा आहे भारतीय जनता पार्टीचे. त्यांनी पाहिले की कोरोनाच्या काळामध्ये अनेक मुला मुलींच्या आई वडिलांचे नोकऱ्या गेल्या, कामधंदे बंद पडले, त्यामुळे केवळ जगण्यासाठी म्हणून खर्च करावा लागत होता. पैसे अगदी जपून जपून वापरावे लागत होते कारण कामच काही नव्हतं. मग अशा वेळेस मुलींची अणूसमूस पडणं तर खूपच बाजूला राहिलं. दादांनी बरोबर ओळखलं, दादांनी खरं कोरोनाच्या काळामध्ये इतकं प्रचंड काम केले की असं इतकं कोणूच करू शकणार नाही. म्हणजे त्यांनी स्वतःच्या खिशातनं सुद्धा निधी दिला, केवळ त्यांचा स्वतःचा आमदारकीचा निधी नाही वापरला तर अनेक गोष्टीला कोरोनापासून दूर कसं राहता येईल, लोकांना जीवन सुखकर कसं होता येण्यासाठी अनेक काम चंद्रकांत दादांनी केले. त्यातलं हे सुद्धा त्यांनी काम केलं की अनेक घरामध्ये मुलींची अणूसमूस झाली नव्हती, त्यामुळे जवळजवळ मागच्या भाऊबीजेपासून किंवा रक्षाबंधनपासून आपण चंद्रकांत दादांच्या माध्यमातून मुलींना ड्रेस वाटप करत आहोत. आणि केवळ नुसतं ड्रेस वाटपच नाही तर मुलींच्या बापाचे सुद्धा ड्रेस घेऊन घेत आहोत. नाही पण दादांनी ते पण अगदी बारीक काळजी घेतली की आई टेलरसुद्धा नेमलं दादांनी की त्या ताई येतात मुलींच्या बरोबर, बापा घेतात आणि
त्यांच्या मापाप्रमाणे त्यांना ड्रेसिंग देतात, त्यामुळे मुलीसुद्धा आनंदी होतात की त्यांच्या मापाचे ड्रेस त्यांना मिळतात. त्यामुळे आता आपण आज सुद्धा ड्रेस वाटपाचा कार्यक्रम घेणार आहोत आणि नक्कीच मला वाटतं की तुमच्या सगळ्यांना आता संक्रांत आली म्हणजे संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला छान नवीन कपडे सगळ्यांना मिळणार आहे. आणि आपण बघतो की चित्राता या ठिकाणी आल्या आहेत आणि त्या मुलींवर कधी मुली किंवा महिलांवरती कुठल्याही बाबतीत अत्याचार अन्याय झाला तर त्या कायम पेटून उठत असतात. त्यामुळे अशा खूप मोठ्या व्यक्तिमत्वाच्या असे आज तुम्हाला या ठिकाणी ड्रेस वाटप होणार आहे. त्या आपल्या सगळ्यांसाठीच ते आदर्श आहेत खरं तर. त्यामुळे परत एकदा मी चित्राताईंचं खूप मनापासून स्वागत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.